नमस्कार, मराठी रिव्ह्यू या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चित्रपटाविषयी जर सांगायचं झालं तर चित्रपटामधील मूळ असलेले त्यांचे विनोदी संवाद पटकथेमध्ये छपकल बसलेले नाहीत. सिनेमा डोळ्यांना दिसायला कमालीचा चकचकीत आणि कलाकारांच्या अभिनयाचा साथ चढलेला आहे. दिग्दर्शकीय संस्कारही चांगले झालेले आहेत. पांडू आणि महादू अर्थात भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांची जोडीही पडद्यावर कमाल करते. त्यांचं वावरणं चेहऱ्यावर हसू आणणार आहे. छोट्या पडद्यावर विविधांगी वेशात या जोडीने आपल्या नैसर्गिक विनोद कौशल्यानं हसवत सर्वांचं मनोरंजन केलं आहे. तोच विनोदी साज यावेळी सिनेमातील पांडू आणि महादू मध्ये खचून भरलेला आहे. त्यांचं सपॅस्टिक आपल्याला खुपकन हसवतं. अभिनयाच्या बाबतीत सोनाली कुलकर्णीनं भाऊ आणि कुशलला तगडी टक्कर दिली आहे. तिचं पडद्यावर असणं दिसणं वावरणं प्रत्येक डोळे चमकवणार आहे. उषाच्या अभिवेशातील सोनाली पहिल्या फ्रेम पासून ते शेवटच्या फ्रेम पर्यंत लक्षात राहते. तिची व्यक्तिरेखा आणि त्यातील ठेराव तिनं अचूक पकडलेला आहे. दिग्दर्शक म्हणून विजू माने यांनी उषा या भूमिकेच्या हाती कथानकाचा हुकमी एक्का दिलाय. या हुकमी एक्का नेमका काय आहे हे तुम्हाला सिनेमा पाहिल्यावरच कळेल. सिनेमाचा पूर्वार्ध काहीसा रटाळ झालाय, पण त्याची संपूर्ण कसर उत्तरार्धात भरून निघते. पूर्वार्थाची काही अनपेक्षित गोष्टी उत्तरार्धात कथानकाला वेगळं वळण देतात आणि सिनेमातील ट्विस्ट आपल्याला भोव्या उंचावायला भाग पाडतात. भाऊ कदम कुशल बद्रिका यांची कामं उत्तम झालेली आहेत. त्यांच्या जोडीला असणाऱ्या प्राजक्ता माळी, प्रवीण तरडे, उदय सबनीस, हेमांगी कवी यांनी आपापल्या भूमिका सुरेख पठवल्या आहेत. प्राजक्ताचा अभिनय विशेष लक्षात राहतो. तांत्रिक दृष्ट्या आणि निर्मिती मूल्याने सिनेमा देखणा आहे. सांगीतिक दृष्ट्याही शिरवणी आहे. अवधूत गुप्ते, विजू माने, समीर सामंत, वैभव जोशी यांचं गीत लेखन त्यावर असलेला अवधूतचा सांगीतिक साथ सुरेख आहे. तसेच वैशाली सामंत, संपदा माने, आदर्श शिंदे, रामानंद उगळे, आबोली गिरे यांचा आवाज गीतांशी उंची अधिक वाढवतो. सिनेमागृहातून बाहेर पडताना गाण्याचे बोल ओठावर खिळत राहतात. चित्रपटाला जर स्टार द्यायचे म्हटले तर या चित्रपटाला 5 पैकी 3 स्टार दिले जातात. पहिला स्टार एक चांगला अभिनयासाठी, दुसरा स्टार एक चांगल्या कथेसाठी आणि तिसरा स्टार एक चांगल्या संगीतासाठी. व्हिडिओ मध्ये काही आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर नक्की भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.